सत्ता स्थापनेच्या हालचाली सुरू असताना काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे थेट साताऱ्यातील मूळ गावी. शिवसेनेतील 4 मंत्र्यांना मंत्रिमंडळात घेण्यास भाजपचा आक्षेप. काँग्रेसचा विधानसभेत लाजीरवाणा पराभव. मल्लिकार्जुन खरगेंनी राहुल गांधींसमोरच नेत्यांना खडसावलं. सत्ता स्थापनेआधीच नागपुरात हिवाळी अधिवेशनाच्या तयारीला जोर. आणि डिसेंबरमध्ये देशभरातील विविध भागात 17 दिवस बँका राहणार बंद. नमस्कार, मी सलमान शेख. एबीपी माझाच्या या डिजिटल बुलेटिनमध्ये आपलं स्वागत. सुरुवात करूया महत्त्वाच्या बातमीने. सत्ता स्थापनेच्या हालचाली सुरू असताना काळजीवाहू मुख्यमंत्री शुक्रवारी थेट साताऱ्यातील दरे या गावात पोहोचले, त्यामुळे विरोधकांनी आता त्यांच्यावर टीका करण्यास सुरुवात केली आहे. चंद्र दिसतोय का असं आकाशाकडे पाहत आदित्य ठाकरे यांनी त्यांच्यावर टीका केली. तर तिकडे एकनाथ शिंदे यांच्या 4 नेत्यांना मंत्रिमंडळास घेण्यात भाजपने आक्षेप नोंदवलाय. अब्दुल सत्तार, दीपक केसरकर, तानाजी सावंत, संजय राठोड या 4 नेत्यांना नवीन मंत्रिमंडळात समावेश करण्यास भाजपचा आक्षेप असल्याची माहिती सूत्रांनी दिली. या 4 मंत्र्यांनी केलेल्या कारभारावरून भाजपमध्ये नाराजी असल्याचे समजते. आता राज्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे याबाबत काय निर्णय घेणार हे पाहणे आता महत्त्वाचे ठरणार आहे. तर विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसचा लाजीरवाणा पराभव झाला, त्यामुळे पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी राहुल गांधीसमोरच महाराष्ट्रातील काँग्रेस नेत्यांना खडसावलाय. लोकसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाने 99 जागांवर विजय मिळवला होता, मात्र विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला मोठा धक्का बसला. महाराष्ट्रात काँग्रेसने 288 पैकी 101 जागा लढवल्या होत्या, मात्र त्यांना केवळ 16 जागांवरच विजय मिळवता आला. या पार्श्वभूमीवर काँग्रेस कार्यकारिणीची बैठक पार पडली तेव्हा खरगे यांनी काँग्रेसच्या नेत्यांना सुनावलं. तर तिकडे नागपूरमध्ये सत्ता स्थापनेच्या आधी हिवाळी अधिवेशनाच्या तयारीला सुरुवात झाली आहे. 16 डिसेंबर ते 24 डिसेंबरमध्ये हिवाळी अधिवेशन होण्याची शक्यता आहे. दरम्यान नागपूरमध्ये होणाऱ्या हिवाळी अधिवेशनात नवनिर्वाचित आमदारांसाठी डिजिटल आसन व्यवस्था असणार आहे. दरम्यान हिवाळी अधिवेशनाच्या आधी सत्ता स्थापनेसाठी एक विशेष अधिवेशन मुंबईला होणार आहे. त्यासाठी 288 आमदारांपैकी 78 आमदार पहिल्यांदा विधानसभेत पोहोचले आहे. तर डिसेंबरमध्ये एकूण 17 दिवस बँका बंद राहणार आहे. रविवार, दुसरा आणि चौथा शनिवार विविध सणांच्या दिवशी असलेल्या सुट्ट्यांच्या दिवशी बँका बंद राहतील. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या सुट्ट्यांच्या वेळापत्रकानुसार डिसेंबरमध्ये कोणत्या दिवशी बँका बंद असतील हे पाहणे आता आवश्यक आहे. यासोबतच या बुलेटिनमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. प्रत्येक अपडेटसाठी तुम्ही पाहत रहा एबीपी माझा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.